इयत्ता 5वी परिसर अभ्यास भाग 1 चैप्टर 24 पदार्थ वस्तु आणि ऊर्जा। सांगा पाहू पुस्तकातील कोणताही थोडा मजकूर फळ्यावर खडूने लिहा। लिहून झाल्यावर खडूचे निरीक्षण करा। खडूमध्ये कोणता बदल झालेला दिसला? फळ्यावर लिहिलेले डस्टरने पुसा आणि डस्टर टेबलवर आपटा। तुम्हाला काय दिसले? खडूचा आकार कमी झाला आणि डस्टर आपटल्यावर डस्टरला चिकटलेले खडूचे कण खाली पडले। हे कण खडूच्याच रंगाचे आहेत। यावरून फळ्यावर खडूने लिहिले असता फळ्याला खडूचे कण चिकटले आणि फळं पुसल्यानंतर ते कण फळ्यापासून मोकळे झाले हे समजले। तुमच्या काय लक्षात आले? कोळसा किंवा खडीसारखी खडीसाखर कुठली असता त्याची पूड होते, म्हणजेच बारीक कण मिसळतात। आपल्या सभोवतालचा प्रत्येक पदार्थ सूक्ष्म कणांपासून बनलेला असतो। करवतीने लाकूड कापताना लाकडाचा भुसा म्हणजेच लाकडाचे कण खाली पडतात हे तुम्ही पाहिले असेल। लोखंड किंवा तांबे कांशीने घासतानाही लोखंडाचे तांब्याचे कण होतात। पेन्सिल, खडू, कागद, लाकूड, गव्हाचे दाणे, लोखंड, तांबे, कोळसा असे सर्व पदार्थ सूक्ष्म कणांपासून बनलेले असतात। आपल्या डोळ्यांना पदार्थाचे जे लहान कण दिसतात ते देखील अनेक सूक्ष्म कणांनी बनलेले असतात। हे कण एवढे लहान असतात की ते आपल्याला नुसत्या डोळ्यांनी दिसत नाहीत। एखाद्या पदार्थाचा आपल्याला दिसू शकेल एवढा कण तयार होण्यासाठी त्या पदार्थाचे लाखो कण एकत्र असावे लागतात। खिडकीच्या पटेतून उन्हाची तिरी पाली की त्यात लहान लहान कण दिसतात, ते कशाचे असतात? पाणी जमिनीवर पडले की त्याचे शिंतोडे उडतात। शिंतोडे म्हणजे पाण्याचा लहान थेंब। हे थेंबही पाण्याच्या सूक्ष्म कणांपासून बनलेले असतात। त्यामुळे आपल्याला भिजायला होते, म्हणजे द्रव पदार्थही कणांचेच बनलेले असतात। डांबरगोलीचे सतत वायुरूपातील लहान कणात रूपांतर होत असते। कपड्यांमध्ये ठेवलेल्या गोळ्यांचे लहान कण कपड्यांवर बसल्यामुळे त्यांना डांबरगोळीचा वास येतो। काही दिवसांनी या गोळ्या लहान लहान होत नाहीशा होतात। रांगोळीच्या कणांचा आकार पिठाप्रमाणे बारीक असतो। रांगोळीचे रंग लहान खड्यांच्या स्वरूपातही असतात। पदार्थांच्या अवस्था निसर्गातील पाणी हे स्थायू, द्रव आणि वायू अशा तीन अवस्थांमध्ये आढळते। अवस्था बदलली तरी या तीनही अवस्थांमध्ये पाण्याचा प्रत्येक कण एकसारखा असतो। तथापि स्थायू, द्रव आणि वायू या अवस्थांमध्ये त्यांची मांडणी वेगळी असते। त्यामुळे बर्फ आणि बाष्प यांच्या गुणधर्मातही फरक दिसून येतो। निसर्गात आढळणारे सर्व पदार्थ कणरूप असतात। सामान्यपणे प्रत्येक पदार्थ एका ठराविक अवस्थेत असतो। त्यावरून त्या पदार्थाला स्थायू, द्रव किंवा वायू पदार्थ म्हणतात। उदाहरणार्थ ॲल्युमिनियम कोळसा हे स्थायू आहेत, केरोसिन पेट्रोल हे द्रव आहेत, तर नायट्रोजन ऑक्सिजन हे वायू आहेत। वेगवेगळ्या पदार्थांमध्ये वेगवेगळे गुणधर्म असतात। पदार्थांमध्ये कठीणपणा, पारदर्शकता, रंग, वास, चव, पाण्यात विरघळणे असे विविध गुणधर्म असतात। पदार्थ आणि वस्तूंना विशिष्ट आकार असतो। त्यांच्या भागांची विशिष्ट रचना असते। वस्तू पदार्थांपासून बनलेल्या असतात। वरील सर्व वस्तू कोणत्या पदार्थांपासून बनलेल्या आहेत? ऊर्जा। काम म्हणजेच ऊर्जा होय। कार्य करण्याच्या क्षमतेला ऊर्जा म्हणतात। मोटार गाडीत पेट्रोल किंवा डिझेलच्या ज्वलनातून कार्य करण्याची क्षमता म्हणजेच ऊर्जा मुक्त होते। पेट्रोल संपले किंवा त्याचे ज्वलन थांबले की गाडीही थांबते। ज्वलनातून उष्णतेच्या स्वरूपात ऊर्जा मिळते। आपल्या शरीरात काही पदार्थांच्या ज्वलनातून ऊर्जा निर्माण होते हे तुम्ही शिकला आहात। अनेक यंत्रे इंधनांचा उपयोग करून चालवता येतात। कोळसा, डिझेल, CNG, LPG, पेट्रोल या सर्व पदार्थांपासून उष्णतेच्या रूपात ऊर्जा प्राप्त होते। धावणाऱ्या व्यक्ती किंवा धावणाऱ्या गाड्यांमध्ये उष्णतेचे रूपांतर गतीच्या स्वरूपात होते। गतीच्या स्वरूपातील ऊर्जेला गतिज ऊर्जा म्हणतात। सर्व गतिवान वस्तूंमध्ये गतिज ऊर्जा असते।
उदाहरणार्थ वाहत्या वाऱ्यामुळे पवनचक्क्यांची पाती फिरतात, शिळाच्या बोटी तसेच आकाशातील ढग इकडून तिकडे जातात. ही कार्ये वाऱ्यातील गतिज ऊर्जेमुळे शक्य होतात. गतिज ऊर्जेमुळे चालणारी आणखी कोणकोणती यंत्रे तुम्हाला माहीत आहेत? त्यांना कशापासून ऊर्जा मिळते? आपल्या घरातील पंखे, स्वयंपाकघरातील मिक्सर, पाण्याचा पंप या उपकरणाने गतिज ऊर्जेमुळे कामे होतात. ही गतिज ऊर्जा त्यांना विद्युत म्हणजेच ऊर्जेपासून मिळते. याचा अर्थ असा की विद्युत हेही ऊर्जेचे एक रूप आहे. ऊर्जेची इतर रूपे, आपण अशी अनेक यंत्र वापरतो ज्यात होणारे काम गतिज ऊर्जेमुळे होत नसून ऊर्जेच्या इतर रूपांमुळे होते. उदाहरणार्थ आपण टीव्ही चालवण्यासाठी विद्युत ऊर्जा वापरतो. टीव्हीमध्ये विद्युताचे रूपांतर प्रकाश आणि ध्वनी ऊर्जेत होते. सूर्यचूल आणि सौर बंबात सौर ऊर्जेचा वापर होतो. सूर्यप्रकाशाचा वापर करून वनस्पती त्यांचे अन्न तयार करतात. या क्रियेत सूर्यप्रकाशातील ऊर्जा अन्नपदार्थात साठवली जाते. याच अन्नपदार्थांच्या ज्वलनातून आपल्याला कामे करण्यासाठी ऊर्जा मिळते. कोळसा, खनिज तेल असे इंधन पदार्थ आपण जाळतो तेव्हा त्यातील साठलेल्या ऊर्जेचे रूपांतर उष्णता ऊर्जेत होते. ऊर्जेचे स्रोत विविध कार्य करण्यासाठी आपण उष्णता, प्रकाश, ध्वनी, विद्युत आणि गतिज ऊर्जा अशा ऊर्जांचा वापर करतो. आजच्या जगात इंधने आणि विद्युत हे आपले ऊर्जेचे मुख्य स्रोत आहेत. विद्युत निर्मितीसाठी अनेक केंद्रांमध्ये इंधनांचा वापर होतो.